नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। तळेगाव स्टेशन विभागाचे शिवसेना अध्यक्ष प्राध्यापक महादेव खरटमल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिनांक 28 मे रोजी यशवंत नगर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात सर्वरोग निदान भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते। सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या या शिबिरात स्टेशन परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला। मायमर वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिरात कान नाक घसा अस्थिरोग वैद्यकीय तपासणी डोळे तपासणी इत्यादी तपासण्यांचा समावेश होता। या शिबिरात तळेगावातील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवून देव खरटमल यांना शुभेच्छा दिल्या। देव खरटमल यांना प्रथमतः मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या महाआरोग्य शिबिरास मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो। अच्छे उत्सव मूर्ती सगळ्यांचा लाडका कार्यकर्ता देवाचा वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या निमित्ताने तळेगावातील नवोदित कार्यकर्ता ज्याला म्हणता येईल जे ध्येयवाद घेऊन काम करतो, बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय असं देवाने तो भगवा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे, याला सामाजिक कामामध्ये उदंड यश मिळो आणि समाजाची अशी सेवा निस्वार्थपणे समाजाची सेवा करण्याची प्रेरणा त्याला त्यांनी घ्यावी आणि त्यांनी दुसऱ्यांना पण द्यावी असंच देवाला मी शुभेच्छा देतो। संपूर्ण आमच्या स्टेशन भागातल्या तळेगावातल्या सगळ्या मित्रांबरोबर आणि सर्व कुटुंब आमच्या सर्व कुटुंब आहे आमचं या कुटुंबातर्फे देवाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढच्या आज वाढदिवस खूप मोठमोठ्या लोकांचा आहे। सावरकरांची सुद्धा प्रेरणा त्याच्यासमोर आहे, योगायोग खूप चांगला आहे। हाच भव्य पताका कायम आयुष्यभर त्यांनी आपल्या खांद्यावर ठेवावी अशी मी परमेश्वरी प्रार्थना करतो आणि मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आपले सर्वांचे मित्र शिवसेना प्रमुख देवा खरटमल यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य चिकित्सा शिबिर आज आपण या ठिकाणी नियोजित केलेलं आहे। त्यासाठी उपस्थित असलेले या ठिकाणच्या महिला बारणे अध्यक्ष रोहिटे तसेच पत्रकार रेश्मा फडतरे या आणि सर्व डॉक्टर्स आणि सर्व डॉक्टर मित्र सर्व कार्यकर्ते आपण उपस्थित झालात याबद्दल मी आपले सर्वांचे वॉर्ड क्रमांक 1 ईश्वरनगर तपोधाम कॉलनी तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे आपले स्वागत करतो व आपण एक आरोग्य शिबिर चांगलं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आपले अभिनंदन करतो। आपल्या सर्वांचे मित्र देवा खरटमल आज यांचा वाढदिवस आहे, त्यांना आपल्या सर्वांच्यातर्फे मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी व सामाजिक व राजकीय कारणासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आपण सुद्धा त्यांना सर्वांनी प्रत्येक कामामध्ये साथ द्यावी व त्यांच्यातून समाजासाठी चांगलं काम घडावं असे मी आपल्या सर्वांच्या तर्फे शुभेच्छा व्यक्त करतो। व फडतरे मॅडम असतील त्यांनी चांगल्या चांगल्या आमच्या भागातल्या बातम्या दिल्या पाहिजेत अशी त्यांना मी आज करून त्यांच्या एका बातमीसाठी गेलो होतो की चौकशी करायला बरा त्या ॲक्सिडेंट झाला त्या इंद्रनिक याच्यामध्ये मी आवर्जून तुमच्या बातम्या पाहतो दररोज आणि आमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या बातमीतून कसं प्रोत्साहन मिळेल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो अशी मी आशा व्यक्त करतो। परत एकदा देवा खरटमल यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तळेगावमध्ये हे जो स्वास्थ्य शिबिर आहे आयोजन केलेलं आहे हे खूप छान सुंदर आहे आणि बरेच लोकांना त्याचा लाभ घेतलेला आहे। मी असा प्रार्थना करतो असा कॅम्प पिरियडिकली मंथली किंवा क्वार्टरली झाला पाहिजे, त्याबद्दल सगळ्यांना लय लाभ भेटेल आणि महादेवाला मी शुभेच्छा करतो। माननीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या आशीर्वादाने व मावळ तालुक्याच्या तालुका प्रमुख यांच्या प्रेरणेने आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त तळेगाव शहर शिवसेनेच्या वतीने
एक भव्य असा आरोग्य शिबिर घेण्यात आला. या आरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांवरती हे शिवसेनेमार्फत मोफत उपचार करण्यात येईल. आणि त्याच्यानंतर ह्या रुग्णालय ह्या कार्यक्रमासाठी मला मोलाचं मार्गदर्शन व मोलाचं साथ मिळाला असं भाऊसाहेब सरदेसाई व मेडिकल कॉलेज व मायमर मेडिकल कॉलेज यांचा मोलाचं मार्गदर्शन मिळाला. तसेच तळेगावातील विविध पक्षाचे नेते माझ्या वाढदिवसानिमित्त येऊन मला आशीर्वाद दिला. त्यानंतर माझ्या आरोग्य शिबिराचं कौतुक करून मला आशीर्वाद दिला, त्याबद्दल त्यांचाही धन्यवाद. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. सत्य